आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करू शकता ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर पती पत्नी सुख समाधान शांती आनंद नांदाव कटकटी होऊ नयेत म्हणून बेडरूम मध्ये नेमकं का काय करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्टर बेडरूम मध्ये मोराची पिसं खूप महत्त्वाची दोन मोराची पिसं बेडरूम मध्ये कुठेही लावा शेवटी माणसाच्या स्वभावावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात परंतु त्या स्वभावाला ते पंचमहाभूतांचं वातावरण पोषक होणं किंवा त्याला, त्याला त्रास देणं या गोष्टींना कारणीभूत ठरते म्हणजे उदाहरणार्थ तुमचं घर उष्णकटिबंधात आहे आणि जर तुम्ही घरात भट्टी पेटवली तर गर घर गरम होणार आहे मग उष्ण तुमच्या घरात काय पाहिजे एसी पाहिजे लक्षात आलं का म्हणजे पंचमहाभूतांना प्रॉपर बॅलन्स करणं आणि त्यासाठी काही वस्तूंचे नियम शास्त्रकारांनी सांगितले त्यातलं मोराचं पीस आता मोराचं पीस काही थंडावा निर्माण नाही करत पण मोराचं पीस डोळ्याला थंडावा निर्माण आणि का कोण जाणे भगवान श्रीकृष्णांचं वरदान हे रोमांसला आहे रोमांस hmm. या यामाग कृष्ण कृष्ण म्हणजे कृष्ण आकृष्ट होणार म्हणून त्याचं नाव कृष्ण असं आहे त्याचा कृष्ण कृष्णधान असं म्हणतात की सोळा हजार त्याला पत्नी होत्या शिवाय त्याला राधाही होती आणि hmm. तो गोपिकांची वस्त्रही पाळवायचं हे सगळं आमच्या संस्कृतीत असताना आम्ही आमच्या रोजच्या जीवनात असं बघितलं तर मात्र आम्ही त्याला निषेध करतो की हे चुकीचं आहे व करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर डील <laughs> पण त्यामागची सत्य संकल्पना खूप वेगळी आहे आपण त्याला आपल्यासारखा बघतो म्हणून आपण त्याला बायकांचा चाहता किंवा बायका त्याच्यावर प्रेम करतात म्हणून बघतो पण तसं नाही कृष्ण ही संकल्पना खूप वेगळी आहे आपल्याला ती काही पुढच्या भागात बघायची पण कृष्णाने सांगितलेल्या वस्तूंचा अंगीकार हा तुमच्या रोमॅन्सच्या लाईफमध्ये खूप बदलाव आणतो अशी खूप सारी उदाहरणं मी सुद्धा त्यांचे खूप सारे अनुभव घेतलेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोराची पिस hmm. दुसरी गोष्ट बासरी hmm. तू जेव्हा एखादा कार्यक्रम ऐकते आणि त्या कार्यक्रम चालू असताना मध्येच बासरीची जर का पॅच आला hmm. तर ती किंवा सगळ्या वाद्यांच्या गदारोळामध्ये जर बासरी वाजली ah. तर ती बासरी इतरांपेक्षा उठून जाते वेगळी वाटते कानाला खूप छान वाटते म्हणून बेडरूममध्ये कुठेही बासरी आणि दोन मोहराचे पिसं मात्र फुंकण्याची बाजू ही नेहमी पूर्व पूर्वपश्चिमणी असावी दक्षिणेकडे मात्र कधी नसावी उत्तरेकडे पण चालेल मग बासरी कोण फुंकतं ती आपल्या शरीराला सुद्धा बासरीच म्हटलेलं आहे त्याला सुद्धा होल्स आहेत तसे आपल्या शरीराला सुद्धा इंद्रिय आहेत आणि आपल्या शरीरातला श्वास फुंगतोय परमेश्वर आणि तो कृष्ण म्हणजे हृदय त्याच्या शरीरातल्या सोळा हजार नाड्या म्हणजे त्याच्या सोळा हजार बायका त्याच्यातून वाहणारी रक्ताची धारा म्हणजे राधा ही संकल्पना तुमच्या शरीराशी संबंधित आहे आणि शरीराची बासरी प्रतिकात्मक म्हणून तुमच्या घरातल्या भिंतीला लावी दोन मोराची पिसं ला याशिवाय राधा कृष्णांचा फोटो हा कुठेही ईशान्य दिशे लावा मात्र त्याचा उजवा पाय पुढे असावा कृष्ण असा पाय अडी घालतो ना तर उजवा पाय पुढे असलेला राधाकृष्णाचा फोटो हा ईशान्य दिशेला लावा पती पत्नीतले कलह टाळण्यासाठी नेमका मी बेडरूम मध्ये काय करायला हवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वभावात बदल केला पाहिजे त्या त्या राशीनुसार कलर लावा हा तो विषय झाला पण घरामध्ये बेडरूम मध्ये पती पत्नींमध्ये जर फारच कलह होत असतील तर मधाच्या बाटलीमध्ये दोघांचे फोटो एकत्र जोडून बुडवायचे ते हिरव्या रंगाच्या लोकरीने सात वेळा गुंडाळायचे त्याला सात गाठी मारायच्यात आणि बेडरूममध्ये तुम्ही ते थे ठेवून द्यायचेत तुमच्या बेडच्या खाली ठेवायचेत किंवा बेडरूमवरती तुम्ही ते टांगून ठेवायचे बरोबर याशिवाय पती पत्नी रोज जेव्हा शयन करतात ज्यावेळेस कटकटी होत नाहीत रोमॅन्टिक मूड आहे अशा वेळेस आपला उजवा कान पतीच्या हृदयावर ठेवून ठोक्या ऐकावेत हार्टबीट्स ऐकावेत आणि पतीने पत्नीचे पतीने पत्नी पत्नीने पतीचे अशा पद्धतीने हृदयचे ठोके ऐकले तर आपण म्हणतो हृदयावर घेतो mm. लहान बाळ आईला काय एवढं कनेक्ट असतं कारण आई त्याला सतत हृदयाला लावून असते oh. आणि हृदयाला लावल्यामुळं आईचं आणि त्याचं नातं तयार होतं तेच नातं पतीच्या बाबतीत पण होतं म्हणून तर स्त्रीला क्षणबालाची पत्नी आणि अनंत कालची माता म्हटली आणि म्हणून हा एक प्रयोग खूप चांगला शास्त्रकारांनी सांगितलाय याशिवाय तुम्ही भिंतींना लावणारे जे रंग आहेत ते रंग माइल्ड असावेत खूप भडक नसावेत एखाद्या भिंतीला तुम्ही एखादा डार्क रंग तुमच्या राशीनुसार करतेच्या किंवा करतीच्या राशीनुसार लावू शकता हल्ली वुडन फ्लोरिंग करतात तुम्ही वुडन फ्लोरिंग केलं तरी चालेल पण ते डार्क कलरचं नसावं ते फेंट रंगाचं असो आपण मात्र इथेच थांबूया नमस्कार